इचलकरांची शहरात कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच चालली. जनतेतूनच 100% लॉकडाऊन संदर्भात होत असलेली मागणी याचा सारासार विचार करत अखेर सोमवारी शहर नियंत्रण समितीनं संपूर्ण इचलकरंजी शहर 72 तास 100% लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार 7 जुलै पासून ते 9 जुलै पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत सर्वच उद्योग व्यवसाय पूर्णतः ठप्प आणि बंद राहणार आहेत. दरम्यान हा निर्णय घेण्यास इतका विलंब का असा जाप नगरसेवक सागर चाळके यांनी विचारताच त्यावरून बैठकीत चांगलाच गदारोळ माजला आहे. अखेर लॉकडाऊनसह या कालावधीसाठी आचारसंहिता निश्चित करण्याचा निर्णय घेत हा वाद संपुष्टात आला. जनता कर्फ्यू लागू करायचा की नाही या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा सौ अलकास्वामी यांनी शंकरराव पुजारी जलतरण तलाव इथं शहर नियंत्रण समितीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नगराध्यक्षा सौ स्वामी यांनी 72 तासांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मागील 15 दिवसांपासून शहरात समूह संसर्गातून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढली असून ती 70 वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून समूह संसर्ग टाळण्यासाठी किमान 3 ते 4 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू होईल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत होती. मात्र यासंदर्भात निर्णय घेण्यास शहर नियंत्रण समितीकडून विलंब होत होता. यासंदर्भात स्थानिक प्रशासनानं जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय मागितला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा कडक निर्बंध लागू करत जनता कर्फ्यू संदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनानेच घ्यावा असं सांगितलं होतं. 2 दिवसांपूर्वी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा, त्याला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील असं सांगितलं होतं. त्यानुसार सोमवारी शहर नियंत्रण समितीची बैठक पार पडली.